मुंबईतल्या सायन रुग्णालयानंतर आता केईएम रुग्णालयातही मृतदेहांशेजारीच कोरोना संशयितांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वॉर्ड क्रमांक 20A इथल्या ईएसआर विभागात गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना संशयितांना ठेवलं जातं. त्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत त्यांच्यावर तिथेच उपचार केले जातात. मात्र रिपोर्ट्स येण्याआधीच काही जण दगावतात, त्यामुळे त्यांचे मृतदेह एका प्लास्टिक कव्हरमध्ये बांधून ठेवावे लागतात. दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार हा व्हिडिओ केईएम हॉस्पिटलमधलाच आहे. नवे मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पहिल्या दिवसापासून कामाचा धडाका लावलेला आहे, त्यामुळे केईएम रुग्णालयातील या हलगर्जीपणाबद्दल ते काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सायन हॉस्पिटल नंतर आता केईएम हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोरोनाचा वॉर्डात जिवंत ट्रीटमेंट घेत असलेले पेशंटच्या समवेत कोरोनाचे मृतदेह दिसत आहे. ठाकरे सरकारची संवेदनशीलता संपूर्ण संपली आहे. ठाकरे सरकार आता असा अमानवीय व्यवहार केव्हा थांबवणार? सायन हॉस्पिटलमध्ये हेच घडलं आणि आता केएम हॉस्पिटलचा देखील असाच व्हिडिओ समोर आलाय. काय चाललंय हे? म्हणजे रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व कर्मचारी डॉक्टर देवदूतासारखं काम करतायत, पण असं का घडतंय? तर सरकारनं याची गंभीर दखल घेऊन हे पुन्हा घडू नये याची ताबडतोब काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, सायन हॉस्पिटल असो किंवा केईएम हॉस्पिटल असो, मृतदेहांशेजारीच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करावं लागणं हा रुग्णालयातला हलगर्जीपणा म्हणावा की जागांची कमतरता की आणखी काही कारण आहे? यामध्ये सर्वात महत्वाचं कारण आहे मुंबईत वाढत असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि त्या तुलनेमध्ये कमी पडत असलेल्या डॉक्टरांची संख्या, त्याबरोबर इतर कर्मचाऱ्यांची संख्या ही देखील कारण आहेतच. त्याबरोबर जे नियोजन हवं ते नियोजन योग्य प्रकारे होत नसल्याचं देखील केईएम रुग्णालयातील या घटनेवरून स्पष्ट झालेलं आहे. कारण केईएम रुग्णालय हे देशातील सर्वात चांगली सेवा देणारं रुग्णालय म्हणून आतापर्यंत नावाजलं जात होतं, परंतु जेव्हापासून कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे तेव्हापासून केईएम मधील जी व्यवस्था आहे ती प्रशासकीय व्यवस्था खास करून ढासळत आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी देखील केईएम मधील अनेक जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण दाखवल्या होत्या. कारण सर्वात जास्त केईएम रुग्णालयातील डॉक्टर आणि त्याबरोबर इतर कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत, त्यामुळे कुठं ना कुठंतरी काही गोष्टी चुकत आहेत प्रशासनाच्या, हे महत्वाचं आहे. हा व्हिडिओ जर पाहिला गेला तर त्या ठिकाणी इमर्जन्सी आहे, त्या इमर्जन्सी वॉर्ड मध्येच केएसआर आहे, त्या ठिकाणचे हा संपूर्ण व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि काही अधिकाऱ्यांनी या संदर्भात स्पष्ट केलेलं आहे की हा केईएम मधलाच व्हिडिओ आहे, परंतु आता प्रशासन या संदर्भात काय लक्ष घेतं आणि काय उपाययोजना नवीन करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.